गुरुवार दिनांक 10 जून 2021 रोजी कोपरगाव नगरपालिकेत शहरातील सर्व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधींची बैठक नगराध्यक्ष दालनात पार पडली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करायच्या उपाययोजनांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोरोना नियंत्रणासंदर्भात व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सर्वानुमते कोपरगाव नगर परिषदेच्या माध्यमातून काही ठोस निर्णय घेण्यात आले असून यामध्ये दिनांक 11 जून पासून शहरात सर्व व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. दर रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता 100% संचारबंदी. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये, गर्दी करू नये. सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले तरच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रशासनास कठोर कारवाई करण्याची वेळ आणू नये अशी नम्र विनंती यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वाढणे यांच्यासह प्रशासनाने केली आहे. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.